शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयमपि बुद्धं शरणं गच्छामि आज आपण भेटणार आहोत आंबेडकर चळवळीतले नेते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्याशी. स्वागत करते रामदासजी आठवलेंचं आपल्या आपल्या न्यूज चॅनल वरती. जय भीम साहेब. जय महाराष्ट्र. साहेब, तुम्ही जे बेसिकली आहात ते सांगलीचे आहात, तर सांगली पासून ते मुंबई पर्यंत तुमचा राजकारणी प्रवास होता तो कसा होता ते जरा आमच्या दर्शकांना तुम्ही सांगू शकता. एक तर सांगलीमध्ये तरी मी होतो, सांगली जिल्ह्यामध्ये कवठे मंगळ तालुक्यामध्ये माझं गाव जसं मूळ गाव ढालीवाडी आहे, परंतु आगळगाव हे माझं अजोड होतं, माझ्या मामांचं गाव होतं आणि त्या गावामध्ये मी मराठीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर सावळद नावाचं एक गाव आहे तासगाव तालुक्यामध्ये आबांच्या मतदारसंघामध्ये, त्या ठिकाणी हायस्कूलच्या शिक्षणासाठी मी आलो होतो. आणि एक तर सुरुवातीपासूनच आपल्याला अन्यायाच्या वृत्तीची चीड होती, आपण प्रायमरी शाळेमध्ये असल्यापासूनच, कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या मुवमेंटच्या संबंधामध्ये प्रचंड आदर होता. बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत आपल्या समाजाचेच नव्हे तर एक देशाचे मोठे नेते आहेत, आणि त्यामुळं आपण सुरुवातीपासूनच आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने घडलो, आणि त्यामुळं मग नंतर आपण हायस्कूलमध्ये असताना आपण विद्यार्थ्यांची मुवमेंट आपण चालवत होतो. जर काही शिक्षकांनी काय चांगलं शिकवलं नाही किंवा काही शाळेच्या काही अडचणी असतील तर त्यावेळेला आम्ही चळवळीती केलेली आहे. आणि नंतर मग मुंबईमध्ये आल्यानंतर कॉलेजमध्ये असताना किंवा म्हणजे सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये असताना सातत्यानं आपण विद्यार्थ्यांची मुवमेंट उभी केलेली होती. आणि मुंबईला आल्यानंतर नंतर मी येण्याच्या अगोदरपासूनच पॅंथरची मुवमेंट तिथं सुरू होती. राजा ढाले, नामदेव ढसाळे, दलित पॅंथरची मुवमेंट चालू केलेली होती. त्यामुळे मला असं वाटत होतं की आपण जरी विद्यार्थी असलो तरी आपलं नातं आंबेडकरी चळवळीशी अतूट असलं पाहिजे, कारण बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आपल्याला शाळेत जाण्याची कॉलेजमध्ये जाण्याची संधी मिळाली. तर मग बाबासाहेब आंबेडकरांच्या मुवमेंटला मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, शिक्षण तर घेतलंच पाहिजे, डिग्र्या मिळवल्याच पाहिजेत, परंतु त्याचबरोबर समाजाला एकत्र करणारी डिग्री, समाजाला न्याय देणारी जी डिग्री आहे ती या डिग्रीपेक्षा अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून आपण फुल टाईम या चळवळीमध्ये काम करत राहिलो. म्हणजे भारतीय दलित तांत्रिकची मुवमेंट होती, त्यानंतर आम्ही दलित तांत्र ऑफ इंडिया भारतीय दलित तांत्रिकची मुवमेंट आम्ही सुरू केली, आणि सगळ्या देशात त्या जवळजवळ 17-18 राज्यांमध्ये दलित तांत्र ऑफ इंडियाचं संघटन आपण उभं केलेलं होतं. तुम्ही जे आहात तुम्ही बेसिकली सांगलीचे आहात, मग तुम्ही सांगलीपासूनच का राजकारण सुरुवात नाही केली? तुम्ही मुंबईत येऊनच तुम्हाला असं का वाटलं की आपण मुंबईतच राजकारण करावं? म्हणजे तेवढ्या मी लहान होतो, म्हणजे आता हायस्कूलमध्ये असताना राजकारण जे आहे ते कॉलेजमध्ये मुंबईमध्ये आल्यानंतरच, मग नंतरच्या काळामध्ये मी समाजकारणात उतरलो आणि राजकारणात उतरलो ते 90 मध्ये, ज्यावेळेला
रिपब्लिकन पक्षाचे सगळे गट, पॅन्थर रिपब्लिकन पक्षाचे सगळे गट एकत्रित आले आणि 90 मध्ये ज्या वेळेला आपण काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला, शरद पवारांनी हा प्रयत्न केला की रिपब्लिकन पक्ष आपल्या सोबत असला पाहिजे आणि शिवसेना भाजपची वाढणारी ताकद जी होती ती ताकद काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचू शकत होती आणि त्यावेळेला शरद पवारांनी ओळखलं की खेड्यापाड्यामध्ये दलितांवरती अन्याय अत्याचार जे होत आहे त्याचा प्रतिकार करणारे एक मोठं संघटन आहे, मिलिटंट संघटन आहे आणि जातीवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी समर्थ असणारे एक संघटन माझ्या नेतृत्वाखाली काम करतंय आणि त्यामुळे हा जर ग्रुप किंवा हा आरपीआय जर आपल्यासोबत आला, हे पॅन्थर जे लोक जर आपल्यासोबत आले तर आपल्याला शिवसेना भाजपकडे जाऊ पाहत असलेली जी सत्ता आहे ती सत्ता आपल्याला काँग्रेसकडे त्या ठेवता येईल आणि म्हणून काँग्रेस आणि रिपब्लिकन जो अलायन्स आहे हा 90च्या वेळेला झाला आणि मग त्यावेळेपासून मी राजकारणात आलो. म्हणजे सुरुवातीला मी तर समाजकारणातच होतो, त्यानंतर जेव्हा मी चालवत होतो आणि 90 पासूनच आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नावाने काम करू लागलो आणि मग मी आपण त्यावेळेला राजकारणात आलो. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की रिपब्लिकन पक्षाने शरद पवार आणि काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर त्या 90च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 37 जागा रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळे निवडून आल्या आणि त्यावेळेला काँग्रेस पक्षाच्या 141 जागा निवडून आल्या होत्या. आणि जर आरपीआयचा पाठिंबा नसता तर त्याच वेळेला 90 मध्येच काँग्रेस सरकार गेलं असतं आणि शिवसेना भाजप सरकार इथं आलं असतं, तर आरपीआयच्या पाठिंब्यामुळेच आम्ही या सत्तेवर आहोत अशी माहिती शरद पवारांनी सगळ्या महाराष्ट्राला आदेशाला दिली. आणि मग जर आरपीआयमुळे जर आपण सत्तेवर आलेलो आहोत, आरपीआयमुळे जर शरद पवार जे मुख्यमंत्री बनत आहेत, तर मग मला मी जरी विद्यार्थी दशेमध्ये काम करत असलो तरी सुद्धा मला या मंत्रिमंडळामध्ये घेतलं पाहिजे आणि म्हणून मी कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसताना शरद पवार आणि 90 मध्ये मला मंत्री कॅबिनेट मंत्रीपद दिला अगोदर आणि त्यानंतर मी एमएलसी झालो, तर अशा पद्धतीने मी महाराष्ट्राच्या राजकारणात आलो. पण आता तुम्ही जेव्हा आता शरद पवारच्या ह्याच्यामध्ये होता तुम्ही, तर आता जे तुम्ही युती केली आहे शिवसेना बद्दल, तर ह्याचा समाजाला कितपर्यंत फायदा झालेला आहे? युती केलेल्याचा फायदा होण्याचं बाकी आहे ते 2014 मध्ये. म्हणजे आता एक तर आता अलायन्स झालेला आहे आणि जवळजवळ तब्बल 20 वर्ष आपण काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होतो आणि मला शरद पवारांनी माझा रिस्पेक्ट केला, मला 3 वेळेला खासदार केलं, एकदा मंत्री केलं, मुंबईचं महापौरपद आम्हाला मिळालं, जवळजवळ 3 आमच्या माझ्याशिवाय 3 कार्यकर्त्यांना मंत्रीपदं मिळाली, त्यानंतर मुंबईचं महापौरपद मिळालं, 6-7 एमएलसी मिळाले. अशा पद्धतीनं पवार साहेबांच्या काळामध्ये नक्कीच आम्हाला सत्ता मिळाली. परंतु माझा जो कार्यकर्ता खेड्यापाड्यातला होता, तालुक्यातला जिल्ह्यातला होता, ज्या कार्यकर्त्याच्या भरोशावर ज्या कार्यकर्त्याच्या शक्तीवर भीमशक्तीवर माझं नेतृत्व हे सगळ्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये वाढलेलं होतं, तर त्या कार्यकर्त्यांना काही सत्ता मिळत नव्हती, त्या कार्यकर्त्यांना महामंडळ मिळत नव्हती, त्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं त्यांना राजकीय न्याय मिळायला पाहिजे तो मिळत नव्हता, मला एकट्याला मिळत होता. परंतु तो जो न्याय आहे तो न्याय हा कार्यकर्त्यांना मिळत नसल्यामुळं आता आपण जो मला प्रश्न विचारलाय की आता अलीकडच्या काळामध्ये मी शिवसेना भाजपसोबत मी आलेलो आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाने उल्हासनगरमध्ये शिवसेना भाजपला पाठिंबा दिला आणि आपल्याला रिझल्ट पाहायला मिळाले असतील की आरपीआयला मुंबईमध्ये थोडं नुकसान झालं, मुंबईमध्ये एकच आमची जागा निवडून आली. पण जर रिपब्लिकन पक्ष जर शिवसेना भाजपसोबत या निवडणुकीत नसता तर मला वाटतं की मनसेनी दिलेलं आव्हान होतं ते आव्हान शिवसेना भाजपला फेल होत आलं नसतं. शिवसेना भाजपला रोखण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा मोठा वाटा आहे आणि त्यामुळं या ठिकाणी सत्ता आम्हाला मिळालेली आहे. तर आता आपण जो प्रश्न विचारलाय की आता शिवसेना भाजप बरोबर आल्यामुळं काय फायदा आहे, आता काय फायदा होणार आहे, तर तो नक्कीच भविष्यामध्ये जनतेला नक्कीच कळेल. तर ते पुढच्या वेळेला नक्कीच आपल्याला 2014च्या निवडणुकीमध्ये आमचा प्रयत्न असा आहे की रिपब्लिकन पक्षाला राज्याचं डेप्युटी सीएम पद मिळालं पाहिजे, रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा चांगला वाटा मिळाला पाहिजे आणि रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा 15-20% वाटा द्यायची आमची मागणी आहे. आमचा प्रयत्न आता आहे की लवकरच उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडेजी आणि इतर दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची आमची बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये आरपीआयला कोणत्या जागा सोडायच्या या संबंधातला निर्णय होणार आहे आणि 2014 नक्कीच आरपीआयच्या पाठिंब्यामुळे शिवसेना भाजप आणि आरपीआयच्या महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही,
आणि बाळासाहेब ठाकरेंचंही स्वप्न आहे की भगव्या बरोबर निळा विधानसभेवर फडकला पाहिजे, त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचंही स्वप्न आहे की दलितांच्या हातामध्ये सत्ता आली पाहिजे, शासनगती जमात बना, अशी भूमिका बाबासाहेबांनी मांडली होती। त्यामुळे दलितांना काय काँग्रेसच्या काळामध्ये सत्ताधारी बनता आलं नाही, मी एकटा बनलो, परंतु माझ्या समाजाला काय जशी सत्ता मिळायला पाहिजे तशी सत्ता मिळाली नाही आणि ती महायुतीच्या माध्यमातून मिळेल अशी मला अपेक्षा आणि आशा आहे। दलित ऑफ पॅंथर्स जे आहेत तर त्याच्याबद्दलचा तुम्ही अनुभव आपल्या जनतेला सांगू शकता का? नाही, तर पॅंथरचा अनुभव म्हणजे आता पॅंथरचं मुवमेंट होतं ते एक मिलिटंट अशा पद्धतीचं मुवमेंट होती, रिपब्लिकन पक्षापेक्षाही, म्हणजे आपण कुणावर अन्याय करायचा नाही, पण जर आपल्यावर कोणी अन्याय करण्यासाठी येत असेल तर पॅंथर जरा झेप घेतो, पॅंथर एखाद्या झाडावर बसलेला असतो आणि तो अशा पद्धतीनं अन्याय करणाऱ्यांचा तो एकदम तो ऑब्झर्वेशन करतो आणि पॅंथर प्राणी असा आहे की तो एकदम रेडीचा घोट घेतो आणि तो मांस खात नाही, तर पॅंथरला फक्त रक्त पिण्याची सवय आहे, म्हणजे मांस खाऊन त्याचं रक्त होण्यामध्ये बराचसा वेळ लागतो, त्यामुळे डायरेक्ट रक्त प्यायचं अशा पद्धतीची एक पॅंथरची ज्या प्राण्याची भूमिका आहे। त्यामुळं एकतर पॅंथर हे जे नाव पुढे आलं, तर एकतर ब्लॅक पॅन्थर जे अमेरिकेमध्ये आहे, निगरोंवर होणारा अन्याय अत्याचार सातत्यानं होत होता, गोरे लोक त्यांच्यावर अन्याय करत होते आणि त्यामुळं त्यांनी अमेरिकेमध्ये ब्लॅक पॅन्थर नावाचं संघटन उभं केलं आणि ब्लॅक पॅन्थरचा आदर्श घेऊन महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये ज्यावेळेला दलितांवरती अत्याचार होत होते, या देशानं बाबासाहेबांचं संविधान स्वीकारलेलं आहे, संविधानामध्ये दलितांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे, असं असताना सुद्धा खेड्यापाड्यामधल्या दलितांवरती अत्याचार होतात, दलित भगिनींवरती बलात्कार होतात, दलित वस्त्यांवरती हल्ले करून त्यांची घरं जाळली जातात, दलित कार्यकर्ते आणि दलित जनतेचे खून होतात, तर अशा पद्धतीनं अत्याचार वाढत होते आणि त्यावेळेला पॅंथरची मुवमेंट इथं सुरू झाली, ती अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी, कुणावर अन्याय करण्यासाठी नव्हे, आणि म्हणून पॅंथरची जी मुवमेंट आहे किंवा पॅंथरची मुवमेंट होती ती मुवमेंट सेल्फ प्रोटेक्शन करणाऱ्याची मुवमेंट होती आणि आम्ही मरायला घाबरत नाही, जय भीम के नारे पे खून बहे तो बहने दो, लाठी गोली खाएंगे फिर भी आगे जाएंगे, तर अशा पद्धतीनं एक घोषणा देऊन खेड्यापाड्यातल्या तरुणांना एक ताकद देण्याचं काम, त्यांना ऊर्जा देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं आम्ही केलं आणि आम्ही खेड्यापाड्यामध्ये पॅंथरच्या छावण्या उभ्या केल्या, म्हणजे जशा आर्मीच्या छावण्या असतात तशा छावण्या जरी त्या नसल्या तरी एक आर्मी ही आपल्या देशाच्या दुश्मनावर अटॅक करणारी आर्मी आहे आणि ती आर्मी छावणीमध्ये राहते, म्हणून आम्ही आमच्या ज्या शाखा होत्या त्या शाखांना छावणी असं नाव दिलं होतं आणि त्या छावण्यांमध्ये आम्ही आमचे दलित पॅंथर ऑफ इंडिया जे भारतीय दलित पॅंथर बोर्ड असायचे, आमचे कार्यकर्ते अन्याय झाला की लगेच तिथं धावून जायचे, लगेच ते पोलीस स्टेशनला भेटायचे, एसपीना भेटायचे, कलेक्टरना भेटायचे, ताबडतोब मोर्चाही काढायचे, काही ठिकाणी दोन हात करण्याची वेळ आली त्यांच्यावर जर कोणी अटॅक केला तर त्यांना रिॲक्ट करण्याचंही काम आमचे कार्यकर्ते करत होते आणि त्यामुळे पॅंथरच्या मुवमेंटची एक फार मोठी दहशत होती, म्हणजे एक जबरदस्त अशा पद्धतीची दहशत होती, ही एक मोठी ताकद आहे बाबासाहेबांच्या विचाराने निळा झेंडा हातात घेऊन चाललेल्या तरुणांची एक फार मोठी फौज, जशी आर्मीची फौज असते तशी पॅंथरची फौज आहे, अशा पद्धतीची भावना उच्चवर्णीयांची अत्याचार करणाऱ्यांची असायची आणि त्यामुळं पॅंथरला अनेक लोक घाबरत होते, त्यामुळं अशा पद्धतीची आमची पॅंथरची मुवमेंट आम्ही वाढवली। अगदी बरोबर, जो दलित समाज आहे तो आज पॅंथर सारखाच आहे आजच्या जगामध्ये। मला असं विचारायचं होतं की जे आज जे डॉक्टर तुमच्या मते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांची दलितांसाठी सर्व स्वप्ने पूर्ण झालेली आहेत की नाही? तर बाबासाहेब आंबेडकरांची आता सगळी स्वप्न पूर्ण तर झालेली नाही आहेत, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी शिका अशा पद्धतीची जी भूमिका मांडली, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर आता त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये दलितांमध्ये चांगलं प्रमाण वाढतंय, खेड्यापाड्यातल्या मुलं आणि मुली असतील प्रत्येक कुटुंबातली मुलगी आणि मुलगा यांना शाळेमध्ये पाठवलं जातं, नंतर ड्रॉपआउटचं प्रमाण थोडं जास्त आहे, पण तरी सुद्धा आज बौद्ध समाजामध्ये आंबेडकरी समाजामध्ये अनेक डिग्र्या मिळवलेले असंख्य लोक तुम्हाला दिसतील, तरुण तुम्हाला दिसतील आणि त्यामध्ये आता बाबासाहेबांचं जे शिका आणि संघर्ष करा, म्हणजे संघर्ष करण्यामध्ये सुद्धा आम्ही मागे नाही आहोत, जरी आमच्यामध्ये पॉलिटिकल गटबाजी असली, सामाजिक वेगवेगळ्या संघटना असल्या, तरी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला की आम्ही सगळे खडबडून जागे होतो, आम्ही तिथं प्रतिकार करण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता
आमचे कार्यकर्ते मैदानात उतरतात, त्यामुळे बाबासाहेबांचं शिका हे जे स्वप्न आहे, संघर्ष करा हे जे स्वप्न आहे, हे मात्र यशस्वी करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. परंतु संघटित व्हा हे जे त्यांचं स्वप्न होतं, तर ते आता आम्ही सोशली संघटित आहोतच, परंतु पॉलिटिकली मात्र आम्ही संघटित नाही याची खंत आमच्या मनामध्ये आहे. राजकीय पक्ष आपला एकच असायला पाहिजे होता, पण आपल्या समाजामध्ये गडबाजी बऱ्याच प्रमाणामध्ये आहे आणि आता त्याला काही इलाज नाही. परंतु बाकीच्या दृष्टिकोनातून मात्र बाबासाहेबांचं आर्थिक स्वप्न ही जे आहे ते काय प्रमाणामध्ये सक्सेस होत आहे, परंतु अजूनही खेड्यापाड्यामधल्या दलितांना आर्थिक न्याय मिळत नाही आहे. अजूनही खेड्यापाड्यामध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण आहे. आज खेड्यामध्ये नोकऱ्यांची मोठी अडचण आहे आणि उपाजी तापाजी राहणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे, महागाई एवढी वाढलेली आहे, भ्रष्टाचार एवढा वाढलेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये दलितांची फार प्रगती तर झालेली असं नाही आहे, पण ती प्रगती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दलितांना जे आहे खूप सुविधा पुरवल्या जातात, तरी आज जो आहे दलित समाज जो आहे तो मागे आहे, तर ह्याच्या बाबतचं कारण काय आहे तुम्ही जनतेला सांगू शकता? सुविधा जरी पुरवत असले तर त्या सुविधा फार लिमिटेड आहेत, म्हणजे त्या फक्त पेपरवरतीच सुविधा असतात आणि लोकांच्या समोर फक्त बजेटमध्ये घोषणा करायच्या आणि त्यामधला जो पैसा आहे त्याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये करप्शनने वाढलेला आहे. प्रत्येक डिपार्टमेंटचा जो पैसा आहे तो पैसा जरी असलाही तरी तो त्यांच्या एम्प्लॉयमेंटवर आणि म्हणजे दलितांच्या प्रगतीसाठी जेवढा पैसा त्या बजेटमधला मिळायला पाहिजे तो न मिळता त्यांच्या सगळ्या ज्या एम्प्लॉईज आहे त्यांच्या पगारावर आणि बाकीच्या खर्चामध्ये त्यांचं बजेट जात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे दलितांना जेवढं मिळायला पाहिजे, आम्ही तर इंदिरा गांधींनी 1977 साली स्पेशल कंपोनंट प्लॅन सुरू केला दलितांसाठी आणि ट्रायबल सब प्लॅन सुरू केला होता आदिवासींसाठी आणि बजेट जे असतं ते बजेट जेवढं बजेट आहे तर त्या दलित आणि आदिवासींच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बजेटमध्ये अलोकेशन केलं पाहिजे, तरतूद केली पाहिजे. तर अशा पद्धतीनं एकतर बजेट ज्यावेळेला मंजूर केलं जातं प्लॅनिंग कमिशनकडून, तर त्यावेळेलाच त्याच्यामध्ये टोटल बजेट जे आहे, आमचं म्हणणं असं आहे की नॉन प्लॅन आणि प्लॅन असं बजेट असतं, त्याच्यामध्ये प्लॅनचं बजेट ते फार कमी असतं आणि त्यापेक्षा तिप्पट चौपट नॉन प्लॅनचं बजेट असतं. तर त्या प्लॅनच्या बजेटमध्ये आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्येही तेवढे पैसे आम्हाला मिळत नाही परिस्थिती आहे. तर त्यामुळं मला असं वाटतं की टोटल जे बजेट आहे त्या टोटल बजेटमध्ये आज 2001 जनगणनेप्रमाणे शेड्यूल कास्टची जी पॉप्युलेशन आहे ती 16.2% आहे, शेड्यूल ट्राईबची पॉप्युलेशन 8.2% आहे, तर दोघांची मिळून जवळजवळ 24.4% पॉप्युलेशन आहे, म्हणजे जवळजवळ 25% पॉप्युलेशन आहे. तर आता 121 कोटी जी आपली देशाची पॉप्युलेशन आहे 2001 जनगणनेप्रमाणे, तर त्याच्यामध्ये जवळजवळ 30 कोटी दलित आणि आदिवासींची संख्या आहे. आज जे आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जे आहे वेगवेगळ्या गटात विभागले गेलेले आहेत, परंतु तुम्ही भरपूर प्रयत्न केले त्यांना एकत्रित आणायचे, पण ह्याच्यावरचा जे त्याचा रिझल्ट काय आहे तुम्ही मला जनतेला सांगू शकता? एकतर रिपब्लिकन ऐक्याच्या बद्दल जर म्हणायचं असेल तर रिपब्लिकन जनतेचं ऐक्य होणं अत्यंत आवश्यक आहे. एकतर नेत्यांच्या ऐक्यापेक्षा नेत्यांचं ऐक्य होणं आवश्यक आहे, परंतु नेत्यांचं ऐक्य होत नाही. गेल्या 4 वेळेला आम्ही त्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्या ऐक्याच्या वेळेला तर मला दलित क्रांती ऑफ इंडिया हे संघटन बरखास्त करावं लागलं आणि त्यावेळेला आपलं ऐक्य झालं. दुसऱ्या वेळेला पण ऐक्य झालं, ते 2-3 वर्ष टिकलं. तर ऐक्याबद्दल माझं व्यक्तिगत मत असं आहे की ऐक्य सगळे नेते एकत्र असतील तर माझी काही हरकत नाही आहे, परंतु नेते एकत्र येत नाहीत असा माझा अनुभव असल्यामुळं मी आता ठरवलंय की आता नेत्यांच्या ऐक्यामध्ये वेळ खर्च करण्यापेक्षा लोकांच्या समोर आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रम घेऊन जाणं आवश्यक आहे आणि आता मोठ्या नेत्यांना एकत्र करण्यापेक्षा छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना एकत्रित आणणं, ज्या पद्धतीनं पॅन्थरच्या काळामध्ये आम्ही अशाच पद्धतीची भूमिका घेतली आणि आम्ही नेते सोडून आम्ही तरुणांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला, तर आता अशा पद्धतीनं आता आम्ही आमचा पक्ष जो आहे हिंदू मिलचा विषय असेल, महागाईचा विषय असेल, भ्रष्टाचाराचा विषय असेल, दलित अत्याचाराचा विषय असेल, अशा अनेक विषयांवरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे हा पक्ष लोकांच्या समोर सातत्याने ऍक्टिव्हपणे काम करतो आहे. त्यामुळं मला असं वाटतं की ऐक्यासाठी आता एक तर त्याला नेते त्याला जबाबदार आहेतच आहेत, परंतु जनतेने सुद्धा कोणता गट कोणत्या दिशेनं चाललेला आहे या संबंधामधली अभ्यासपूर्ण अशी भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्या नेत्यांना आपण
दोष देऊन चालणार नाहीये. जसं आता आपल्याला आमच्या ऐक्याचं आपण आम्हाला विचारताय, पण मी आपल्याला विचारतो की बहुजन समाज पक्षामध्ये किती गट आहेत? मायावतीच्या पक्षामध्ये जवळजवळ 25-26 गट आहेत. तरी सुद्धा मायावतीच्या मतावर अजिबात इफेक्ट नाही, त्यामुळं मायावतींना सगळी. मात्र आता मी सांगितलं की म्हणजे आरपीआयच्या गटबाजीवर चर्चा होते, परंतु बहुजन समाज पक्षाच्या गटबाजीवर चर्चा होत नाही. का होत नाही? तर बहुजन समाज पक्षाच्या सर्वे सर्वा मायावती आहेत आणि मायावतींच्या मतामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये वाढ होत असते. मायावतीच्या पक्षातून कुणी फुटून जरी गेला आणि त्यांनी वेगळे गट जरी काढले, तरी मायावतीच्या मतामध्ये वाढ झाली तुम्हाला आढळेल. त्याचं कारण हे आहे की त्यांची खालची जी जनता आहे, ही खालची जनता मोठ्या प्रमाणामध्ये मायावतीच्या सोबतच राहते. हा फुटलाय तो फुटलाय हा विचार न करता त्या प्रमाणात आपले समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता आपल्याला थोडं अपयश येण्याचं कारण हे आहे की आपलं पॉप्युलेशन 13% आहे दलितांचं, त्याच्यामधलं 8-9% बौद्धांचं आंबेडकराईटचं पॉप्युलेशन आहे. तर आम्ही आमच्या मतावर काय येतं, मायावतींना जसं 24% मतामुळं दलित मतामुळं जसं तिथं राज्य करता आलं, त्यांना 4 वेळेला मुख्यमंत्री होता आलं, तशी महाराष्ट्राची परिस्थिती तर नसल्यामुळं आमचं मतदान कमी आहे आणि म्हणून आम्हाला महाराष्ट्रात यश मिळत नाही. म्हणून माझं मत असं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेने सुद्धा, आता आमचा आरपीआय हा जो ग्रुप आहे हा लोकांच्या समोर ऍक्टिव्ह काम करणारा ग्रुप आहे, कार्यकर्त्यांची मोठी फळी असणारा ग्रुप आहे, त्यामुळं लोकांनी आता सर्वांनी आमच्यासोबत आलं पाहिजे असं आमचं एक आव्हान आहे. त्यामुळं जनतेचं ऐकी हेच खरं ऐक्य, नेत्यांचं ऐकी हे टेम्पररी ऐकी असतं आणि ते ऐकी टिकत नाही. त्यामुळं आता नेत्यांचं ऐकी काही मी करणार नाही, मी जनतेचं ऐकी करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. त्यानंतर जो आपण मला प्रश्न विचारताय शिवशक्ती भीमशक्तीचा, तर एक तर आता शिवशक्ती भीमशक्तीचा निर्णय जो आहे, आता हा निर्णय आंबेडकरवादामध्ये बसणार आहे का असा सवाल मला अनेक लोक विचारता आहेत. पण माझा त्यांना एवढंच प्रश्नचिन्ह आहे की काँग्रेससोबत असताना तर ते आंबेडकरवादात बसत होतं का? त्यामुळं आणि आंबेडकरवादात आमची तिसरी आघाडी बसत होती, परंतु तिसऱ्या आघाडीला मतच नाही आहेत. म्हणजे रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय जर प्राप्त करायचं असेल तर सध्याच्या परिस्थितीमध्ये एकतर काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीबरोबर काय मतभेद असले तरी त्यांच्यासोबत राहून काय सत्ता मिळू शकते, जशी आम्हाला काही टक्के सत्ता मिळाली त्यांच्यासोबत असताना. आणि आता राहिले ते शिवसेना भाजप, आणि मग आता मी शिवसेना भाजपकडे म्हणजे स्वतः काय गेलो का? तर मी स्वतः गेलेलो नाही, खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच मला आव्हान केलं की भीमशक्तीला त्यांनी महत्व दिलं, निळ्या झेंड्याला त्यांनी महत्व दिलं आणि त्यांनी मला सांगितलं की शिवशक्तीबरोबर भीमशक्ती आल्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होणार नाही आणि या महाराष्ट्रामध्ये जर भगवा फडकवायचा असेल तर त्याच्यासोबत निळा असलाच पाहिजे. निळ्याच्या सोबतीशिवाय भगवा फडकू शकत नाही आणि म्हणून त्यांनी आपल्या भीमशक्तीची ताकद किती वाढवी ताकद आहे किंवा मोठी ताकद आहे आणि ही ताकद आमच्यासोबत आली तरच आपल्याला महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन करता येऊ शकेल अशी भूमिका मांडली. आणि त्यामुळे मला असं वाटलं की बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर काही मुद्द्यांवर जरी मतभेद असले तरी प्रबोधनकार ठाकरे त्यांचे वडील होते आणि त्या वडिलांनी बाबासाहेबांच्या महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाला, कालाराम मंदिराच्या सत्याग्रहाला, एवढंच नव्हे तर त्यांनी ब्राह्मण्यवाद्यांनी बाबासाहेबांवर केलेल्या आरोपाला चोख उत्तर दिलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी आंदोलनं केली त्याला समर्थपणे पाठिंबा दिलेला आहे प्रबोधनकार ठाकरेंनी. त्यामुळं मला असं वाटलं की जर बाळासाहेबांनी जर आपल्या पक्षाला आपल्या समाजाला महत्व दिलेलं आहे किंवा ते देत आहेत तर मग आपण एकदा काय मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवून आपण एखादा प्रयोग करायला काही हरकत नाही. आणि म्हणून मी आंबेडकरवाद न सोडता मी माझा निळा झेंडा घेऊन, मी शिवसेनेसोबत जरी गेलेलो असलो तरी मी काही त्यांचं हिंदुत्व स्वीकारलेलं नाही आहे. रिझर्वेशनच्या मुद्द्यावर बाळासाहेब आणि माझ्यामध्ये मतभेद आहेत आणि आमची भूमिका आहे ती जातीच्या आधारावर आमचं आरक्षण असलंच पाहिजे आणि त्यांची भूमिका आहे ती आर्थिक निकषावर आरक्षण द्या. या मुद्द्यावर आमचे अवश्य मतभेद आहेत, पण ते मुद्दे बाजूला ठेवून भ्रष्टाचार, महागाई, दलित अत्याचार आणि बेरोजगारी आणि डेव्हलपमेंट अशा मुद्द्यावर आम्ही त्यांच्यासोबत एकत्र आहोत. बाकी वादाचे मुद्दे बाजूला ठेवून आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि आम्हाला भ्रष्टाचार आणि महागाई वाढवणाऱ्या काँग्रेस आघाडीच्या सरकारला सत्तेतून खाली खेचायचं आहे, त्यासाठी आमचा हा प्रयोग आहे. वैचारिक पातळीवरचा आलायचा नाही. तर तुम्ही जे आहेत, तुम्ही बोलताय बेरोजगारी, करप्शन, जेही आहेत प्रॉब्लेम्स आहेत, तर तुम्ही अण्णा हजारेंना यांना का साथ दिली नाही? अण्णा हजारेंच्या पाठीमागे आम्ही उभे राहिलेलो सुरुवातीपासून. म्हणजे अण्णांचं दिल्लीच्या आंदोलनाच्या पूर्वीपासून अण्णांना मी 10 वेळेला भेटलेलो आहे आराडगंजी दिला जाऊन. मी मंत्री असताना आणि त्याच्या अगोदरपासून अण्णांची माझी ओळख आहे
आणि अण्णांचा जसं आम्ही रिस्पेक्ट करतो तसं अण्णा सुद्धा आपल्या आमच्याबद्दल सुद्धा एक चांगला विचार मांडतं किंवा चांगली त्यांची भूमिका आहे. एकदा तर आम्ही राळीगण सिद्धीला आमच्या पॅन्थरच्या वतीनं आम्ही तिथे एक शिबिर ठेवलं होतं अण्णांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या राळीगण सिद्धीच्या त्यांच्या सभागृहामध्ये आणि अण्णांनी त्याचं उद्घाटन केलेलं होतं. त्यामुळे जरी पूर्णपणे जरी आंदोलनामध्ये जरी आम्ही उतरलो नसलो तरी नैतिक पातळीवर अण्णांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा होता. आज आहे उद्या राहणार आहे आणि त्यामुळे म्हणजे परंतु भ्रष्टाचार जो आहे तो आमचं मत असं आहे की भ्रष्टाचार आणि महागाई किंवा भ्रष्टाचार जर कमी करायचा असेल तर अण्णा आणि त्यांच्या सहकार्यांनी पॉलिटिकल भूमिका घेऊ नये. म्हणजे हा साहेब व्यक्तिगत पातळीवरती टीका न करता त्यांनी जर हा भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आपण काय करणं आवश्यक आहे अशा पद्धतीचा जर अजेंडा लोकांच्या समोर मांडला आणि प्रॅक्टिकली भ्रष्टाचार कमी होण्यासाठी सगळ्यांची जबाबदारी काय आहे पैसे देणारे जे आहे त्या देणाऱ्यापेक्षा घेणारे सुद्धा त्याला जबाबदार असतात आणि त्यामुळं मला असं वाटतं. दलित बांधवांना तुमचा संदेश काय तुम्ही द्याल? दलित बांधवांना माझा संदेश हाच आहे की आपण पॉलिटिकली स्ट्रॉंग झालं पाहिजे आणि जर पॉलिटिकल स्ट्रॉंग व्हायचं असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे हाच आज लोकांच्या समोर पर्याय आहे असं माझं मत आहे. आणि त्यामुळं तरुण मोठ्या प्रमाणामध्ये आरपीआयमध्ये येत आहेत. आता आम्ही आमच्या पक्षामधल्या किंवा समाजामधल्या तरुणांना आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर जर पॉलिटिकली स्ट्रॉंग व्हायचं असेल तर दुसऱ्या सगळ्या जाती जमातीच्या पक्षांना जाती जमातीच्या लोकांना आपल्या पक्षात आणलं पाहिजे आणि बाबासाहेबांच्या खुल्या पत्राला आरपीआय जर उभा करायचा असेल तर आपल्याला मराठा आहेत बहुजन आहेत ब्राह्मण आहेत जे आंबेडकरवादी आहेत किंवा ज्यांना बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल आदर आहे अशा लोकांना आपल्यासोबत आणलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की हे जर लोक मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आले तर बाबासाहेबांना हवा असणारा रिपब्लिकन पक्ष काँग्रेसला पर्याय देऊ शकणारा एक सशक्त अशा पद्धतीचा सबळ रिपब्लिकन पक्ष उभा करण्यामध्ये आम्हाला यश येणार आहे. त्यासाठी आपण आम्हाला साथ द्या. फक्त टीका टिप्पणी करण्यापेक्षा आम्ही काय करणं अत्यंत आवश्यक आहे. फक्त आपल्या समाजामध्ये उपदेश देणाऱ्या लोकांची संख्या फार मोठी आहे. काम काय करायचं नाही आणि यांनी असं केलं पाहिजे आणि तसं केलं पाहिजे अशा पद्धतीची लोकांची भावना असते. पण मी त्यांना एवढं सांगतो की मी घेतलेला निर्णय हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला धक्का लागेल अशा पद्धतीने तो अजिबात माझा निर्णय नाही. माझ्या समाजाला शासनगती जमात बनवण्यासाठी आणि चलो सत्ता घेऊ अशा पद्धतीचं आव्हान मी माझ्या समाजाला करतो. आणि या ठिकाणी मी सगळ्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो की माझ्या पक्षाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे आणि जे आज प्रतिसाद न देणारे लोक आहेत त्यांनी तो प्रतिसाद द्यावा आणि आपण आपलं स्वप्न साकार करण्यासाठी जेवढा संघर्ष आम्हाला करावा लागेल तेवढा संघर्ष करण्याची आमची तयारी राहील. निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. मी समता बनसोडे आठवले साहेबांचं अभिवादन करते. जय हिंद जय महाराष्ट्र.